शेवटी करिता नम्र प्रणाम, शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मद श्रीराम। सारथी सुमंतानी श्रीरामांचा निरोप अशा रीतीनं दशरथांना सांगितला तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत करुणास्पद झाली। त्यांचे डोळे निथळू लागले, श्वास जलद चालू लागले, शोकातिशयानं कंठ दाटून आला। स्वतःवरच अत्यंत चिडल्यासारखे हातवारी करीत ते बोलू लागले। प्रासादातील सर्व मंडळी तिन्ही राण्यांसह त्यांच्या भोवती गोळा झाले। धडपडून उठण्याचा प्रयत्न करणारे महाराज दशरथ पुन्हा जाऊन तोल जाऊन खाली कोसळले आणि एकदम अवसान आल्यासारखे भ्रमातच बोलू लागले। देव न शकतो क्षीण देह हा प्राणासी आधार, देव न शकतो क्षीण देह हा प्राणासी आधार, दाटला चोहीकडे अंधार। देवलशकतो क्षीण देह प्राणसी आधार, दाटला सोहिकडे अंधार। आज आठवे मजसी श्रावण, शब्द वेध दी मृगया भीषण, पारधीत मी वधिला ब्राह्मण, त्या विप्राचा अंध पित्याचे उमगे दुःख अपार, दाटला सोहिकडे अंधार। त्या अंधाची कंपित वाणी आज गजते माझ्या कानी, यमदूतांची शंख होवनी त्याच्या सममी पुत्रवियोगे तृषार्थ सा मरणार, तृषात सा मरणार, मरणार, दाटला सोहिकडे अंधार। श्रीरामाच्या स्पर्शा वाचून अतृप्तचे हे जळके जीव, नाही दर्शन नच संभाषण, मीच थाडीला वनात माझा त्राता राजकुमार, राजकुमार, दाटला सोहिकडे अंधार। मरण समय मज राम
जन्म कशाचा अजून न तोडी जीव बंधना धजेल संचित केवी उखडू मज मोक्षाचे द्वार मोक्षाचे द्वार द्वार दाटला जो इकडे अंधार कुंडल मंडित नयन मनोहर कुंडल मंडित नयन मनोहर श्री रामाचा वदन सुधा गाढत मार जाता जाता या पाप्यावर फेकित रश्मी तुषार 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 दाटला जो इकडे अंधार अघटित आता घडेल कुठले स्वर्ग सौख्य मी दूर लोटिले ऐक कैकेयी दुष्टे पुटिले दुष्टे पुटिले भाग्यास गतू सौभाग्यासही क्षणात अंतरणार क्षणात अंतरणार अंतरणार दाटला जो इकडे अंधार पाहतील जे राम जानकी देवच होतील मानव लोकी स्वर्ग सौख्यते काय आणखी अदृष्टा तुझ ठावे केवा रामागम होणार रामागम हो तो इकडे अंधार क्षमा करी तू मज कौसले क्षमा करी तू मज कौसले क्षमा सुमित्रे पुत्र वत्सले पुत्र वत्सले क्षमा देवते सती मिले क्षमा प्रजा जन करा चाललो सुख दुःखांचा पार पार सो इकडे अंधार क्षमा पित्याला करी श्रीरामा क्षमा पित्याला करी श्रीरामा पतित पावना मेघश्यामा मेघश्यामा
राम लक्ष्मणा सीता रामा गंगोदकसा अंतिओठी तुमचा जय जयकार तुमचा जय जयकार राम राम क्षमस्व या गाण्याच्या काही अखेरच्या ओळी मला खरोखरीच गाता आल्या नाहीत. देव न शकतो क्षीण देहा प्राणासी आधार दाटला चोहीकडे अंधार मनाच्या आणि शरीराच्या अत्यंत विकल अशा अवस्थेत महाराज दशरथांचं एकाएकी प्राणोत्क्रमण झालंय. महर्षी वसिष्ठांनी तो प्रसंग संयमपूर्वक सहन केला आणि भरताला आणवण्याकरता नंदीग्रामी दूत पाठवण्यात आले. महाराज दशरथांच्या मृत्यूचं वर्तमान दूतांनी भरतापासून बुद्ध्याच गुप्त ठेवलं. कदाचित श्रीरामांना यौवराज्याभिषेक होणार असेल आणि त्यासाठी आपल्याला एवढ्या तातडीनं बोलवलं असेल अशा कल्पनेनं भरत अत्यंत तातडीनं अयोध्येला परत आला. गतधवा अयोध्या नगरीचं त्याला दृश्य अतिशय उदास आणि करुण गंभीर असं दिसलं. महालात पोचताच कैकेयीने त्याला सारा प्रकार निवेदन केला आणि ती त्याला सांगतेय की अरे भरता, तुझा भाऊ टळलाय, वनवासाला गेलाय, तुझा बाप मृत्यू पावलाय आणि हे मोकळं झालेलं सिंहासन आता तुझी वाट बघ. माझा भरत केव्हा एकदा राजा झालेला पाहिजे असं मला झालंय. तेव्हा तू आपल्या वडिलांचं औरदैहिक उरक आणि सिंहासनाचा स्वीकार कर अशी माझी तुला आज्ञा आहे. आपल्या आईचं हे अत्यंत छद्मी आणि कपटीपणाचं भाषण ऐकून भरताचा संताप अनावर झाला आणि त्या अनावर संतापाने तो आपल्या आईला बजावतोय माता न तू वैरिणी. मादान तू वैरिणी मादान तू वैरिणी मादान तू वैरिणी मादान तू वैरिणी अश्वपतीची नभेद कन्या नभेद माझी माय धर्माज्ञाच्या भौतिक कृत्य निपदे ना ते काय वधनाथाचा करी नमूढ वधनाथाचा करी नमूढ पतिव्रता का कुणी मादान तू वैरिणी मादान तू वैरिणी आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड स्वीकारिन मी राज तुझा सव स्वीकारिन मी राज तुझा सव कीर्ती होईल तुणी मादान तू वैरिणी मादान तू वैरिणी मादान तू वैरिणी वनात भादा धाडिले स्वर्गी धाडिले दात श्रीरामा ते पलकल देता कान जळले हात वनात भादा धाडिले स्वर्गी धाडिले दात श्रीरामा ते पलकल देता कान जळले हात उभी न राहील पळ भर येत उभी न राही पळ भर येत काळे कर दावनी मादान तू वैरिणी मादान तू वैरिणी मादान तू वैरिणी
का कुठे आसराज निपुत्रिके तू निरवले उनी वैभव गाता साज निराधार हा भरत पोर का कुठे आसराज निपुत्रिके तू निरवले उनी वैभव गाता साज पडो न छाया तुझी पापडी पडो न छाया तुझी पापडी सतदी सिंहासनी मादान तू बैरिणी मादान तू बैरिणी मादान तू बैरिणी तुला पाहता तुषार्द होते या खटकाची हार श्रीरामांची माया परी तू कसा करू मी हार तुला पाहता तुषार्द होते या खटकाची हार श्रीरामांची माया परी तू कसा करू मी हार माता दोघी जणी माता लू बैरिणी माता लू बैरिणी माता लू बैरिणी कसा शासन शब्दाने मी कौसल्ये ता शोक सुमित्रे सत्या उदास बाण गमतील तिन्ही लोक कसा शालू शब्दाने मी कौसल्येचा शोक सुमित्रे सत्या उदास बाण गमतील तिन्ही लोक कुठल्या वचने नगर जनाची कुठल्या वचने नगर जनाची करू मी समजावणी माता लू बैरिणी माता लू बैरिणी माता लू बैरिणी जाड झाले रामा विण हे धाम वनात हिंडून थुंटून आणील परत प्रभू धीराम वनाहून हे उजाड झाले रामा विण हे धाम वनात हिंडून थुंटून आणील परत प्रभू धीराम नका आडवे येऊ कोणी नका आडवे येऊ कोणी माझी आशणी माधार तू बैरिणी माधार तू बैरिणी माधार तू बैरिणी असेल तेथे श्रीरामांचा मुकुट अर्पिणे जास हाच एकला धास एकली हास असेल तेथे श्रीरामांचा मुकुट अर्पिणे जास हाच एकला धास येतुनी हीच एकली हास काळ रात्र ती रहाई थे काळ रात्र ती रहाई थे आक्रंदत विजनी मादार तू बैरिणी 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 मातान तू वैरिणी इतक्या कठोर शब्दांनी कैकेयीची निर्भत्सना करून भरत अयोध्येच्या बाहेर पडला. त्याच्याबरोबर चतुरंग सेना निघाली. सुमित्रा कौसल्याधिक राण्यासुद्धा निघाल्या. भरताने श्रीरामांसारखाच तापस वेश धारण केला. ज्या मार्गाने श्रीराम गेले त्याच मार्गाने हा सेनासागर निघाला. इकडे चित्रकूट पर्वतावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह विहार करत होते. एकाएकी उत्तर दिशेकडून धुळीचे लोट उठले आणि प्रचंड कांठळ्या बसवणारे नाद कानावर आले. महाबाहू लक्ष्मण मोठ्या घाईनं श्रीरामांपाशी आला आणि त्यांना म्हणू लागला, आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा, चाप बाण घ्या करी सावधान राखा.
आश्रया गुहे करे जानकी सपाठवा चाप बाण ध्या करे सावधान राघवा सावधान राघवा सावधान राघवा मेघ गर्जने परी कान नाद हो ध्वनि भावतात श्वापदे भक्ष भाग ठाकुनि कोकतात भेकरे कंपितांग थामुनि धूळहीन भीकुणे सैन्य येत से गुणी खूण नादिसो कुणा दीप्त अग्नि शांतवा सावधान राघवा सावधान राघवा उत्तरे सतो थवा काय तर्क बांधुनी पाहतोच काय ते दान वृक्ष जाऊनी कोण ये चालुनी निर्मनुष्यावनी सिद्ध हो ज्ञातळी चाप रज्जु ओढुनी पाहुवीर कोण तो दावी शौर्य वैभवा सावधान राघवा सावधान राघवा भरत काय हा बंधुखात साधतो ये उदे पुढे जदा कंठ नाल छेदतो कै कई स पाहुते छिन्न पुत्र देहतो घोड दौड वाजते ये समीप नादतो ये पुनश्च आज हे संधि शस्त्र पाठवा सावधान राघवा सावधान राघवा नावरेच क्रोध हा बोधिला अनेकदा राम काय जन्मला सोसण्यास आपदा होऊदेच मेदिनी पाप मुक्त एकदा भरत खंड भोगुदे राम राज संपदा धर्म रक्षण क्षणी मी अजिंक्य वासवा सावधान राघवा 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 असा श्रीरामांना इशारा देणारा भरत लक्ष्मण जेव्हा भरतावर स्वतःच धावून जाऊ लागला तेव्हा श्रीरामांनी त्याला मोठ्या प्रयासानं आवरलं. भरत रामाश्रमात आला आणि वेड्यासारखी त्यानं श्रीरामांच्या पायाला मिठी मारली. श्रीरामांनी त्याला जवळ घेतलं, कुशल प्रश्न विचारले आणि भांबावलेल्या भरतानं अत्यंत दुःखानं पितृनिधनाची वार्ता श्रीरामांना सांगितली. सगळ्या आश्रमावर दुःखाची छाया पसरली. यथाकाल श्रीरामांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं आणि जेव्हा आता भरत वारंवार म्हणू लागला की रामा, वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे आणि आईच्या मूढपणामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागलं, त्या सर्वज्ञ श्रीराम भरताला सांगतायत, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. श्रीराम भरताला सांगतायत, दैवजात दुःखे भरता दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आघे जगती पुत्र दोष ना कुणाचा.
जगती पुत्र मानवा
का वेश तापसा था परागीन आगे जगती पुत्र मानवा सा दोषना पुनाता संपन्या विनाही वर्षे दशोत्तरी चार संपन्या विनाही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही येणे सत्य गे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा परागीन आगे जगती पुत्र मानवा सा दूषणा पुनाता पुना नकाये अयोध्या पुरीचा परागीन आगे जगती पुत्र मानवा सा दूषणा पुनाता दैव जात दुखे पराधीन आगे जगती पुत्र मानवा सा दूषणा पुनाता धन्यवाद. ठीक आहे आपल्या आग्रहाकरता एक कडवं म्हणतो. नको आग्रहाने मनसी परकवू सगळ नको आग्रहाने वेश ताप
धन्यवाद। दैवजात दुखे भरता दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। हे श्रीरामानी कितीही समजावून सांगितलं तरी त्या भरताचे डोळे काही कोरडे होईना। तो पुन्हा पुन्हा म्हणत राहिला की रामा आपण परत चला, स्वतःला राज्याभिषेक करवून घ्या। परंतु श्रीरामांचा निश्चय बदलणं काही शक्य नव्हतं। शेवटी त्या भरतानं श्रीरामांच्या रत्नजडीत पादुका आपल्या उराशी कवटाळल्या आणि गदगद स्वरात तो त्यांना म्हणू लागला, तात गेले माय गेली भरत आता पोरका, तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। राजकरणे राघवांसे अज्ञ भरता शक्य का, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका। वंशरीति हेच सांगे थोरतो सिंहासनी, सानतो सिंहासनी का ज्येष्ठ ऐसा काननी, दान देता राज्य कैसे या पदांचा सेवका, मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका, मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका। घेतला मी वेशमुनीचा सोडताना देश तो, कैकेयी साखे माती का प्रजेचा रोष तो, काय आज्ञा आगळी ती तुम्हीच देता बालका, मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका,
मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका राम नाही चरण चिन्हे राहु जाही मंदिरी राम नाही चरण चिन्हे राहु जाही मंदिरी नगर सीमा सोडुनी मी राह तो कोठे तरी भास्कर राजा किरण रेखा सांध्यकाळी दीपिका नवने हे एक रामा आपुल्या द्या पादुका मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका सांगता ते मान आले चरण जर का मागुती सांगता ते मान आले चरण जर का मागुती त्या क्षणिया तुच्छ तनुची अग्निदेवा प्रतिज्ञा ही कबाळी ही प्रतिज्ञा ही कबाळी पाऊलांची मृत्तिका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका मागणे एक रामा रसिक हो या निमित्ताने मला आपल्याशी एक छोटासा किस्सा शेअर करायचा आहे. एका कार्यक्रमात मी हे गाणं सादर केलं. तात गेले माय गेली भरत आता पोरका मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. आणि एका प्रेक्षकाने मला नंतर असं विचारलं की का हो भरत असं का म्हणतो, तात गेले माय गेली असं का म्हणतो, वास्तविक कैकेयी त्यावेळेला जिवंत आहे, ती काही गेली नाही आहे, भरत स्वतःला पोरका का समजतो. मी क्षणभर विचारात पडलो की खरंच गदिमांनी असं कसं काय लिहिलं असेल की तात गेले माय गेली भरत आता पोरका. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आधीच्या गीतात मातानं तू वैरिणीमध्येच ही आपली आई नाही हे भरतानी पक्क मनाशी ठरवलेलं आहे. ती आपली वैरीण आहे फक्त. म्हणूनच त्या गीतात म्हणताना की निराधार हा भरत पोरका कुठे आसरा आज निपुत्रिके तू मिरवले उनी निपुत्रिके. म्हणजे बघा कैकेयीला त्यांनी निपुत्रिक म्हटले. आपल्या आईला तो आता आईच मानायला तयार नाही असं काहीतरी त्या गीतातली एक गंमत आहे. असो आता पराग माटेगावकर आपल्याला आजच्या कलाकारांच्या ओळखी करून देत आहेत. नमस्कार. खूप बऱ्याच वेळेपासून म्हणजे 2-3 तास झाले तुम्ही खूप हा कार्यक्रम एन्जॉय करताय, छान गायकांना दाद देत आहे. पण हे गीत रामायण हा असा विषय आहे ऐकायला खूप सोपा वाटतो पण तो अत्यंत कठीण आहे. ज्यांनी लहानपणापासून गाणं ऐकलं आहे गीत रामायण खूप मनापासून ऐकलं आहे त्यांनाच हे वाजवता येतं आणि गाता येतं. म्हणजे या माझ्या मताशी सगळे लोक बहुतेक सहमत होतील. या वादकांमुळेसुद्धा या कार्यक्रमाची एक शान वाढते. तर त्या सगळ्या वादकांची योग्य वेळा ओळख अत्यंत आवश्यक आहे. मी ओळख करून देतो. सगळा रिदम सेक्शन जो कंडक्ट करतायत ते आनंद गोडसे, निस्सीम भक्त आहेत गीत रामायणाचे आणि माडगुळकरांशी गेले 20-25 वर्ष तरी त्यांच्याशी निगडीत आहेत. मला वाटतं मी जर चूक नसेन तर बरोबर आहे. त्यांनी माझ्याबरोबरच 500 पेक्षा जास्त कार्यक्रम वाजवले. आता मी काय बोलायचं. आणि आनंदबद्दल एक थोडक्यात सांगायचं
तर म्हणजे माझ्याबरोबर तर त्याने वाजवलंच आहे, पण त्यांनी सुधीर फडक्यांच्या बरोबरही वाजवले आणि श्रीधर फडक्यांच्या बरोबरही वाजवले, असा गुणी कलाकार आहे. त्यामुळे असा रिदमीच जर बरोबर असेल तर काही तालात गडबड होण्याचा चान्सच नाही. त्यांच्या बाजूला जे बसले आहेत ते डॉक्टर राजेंद्र दुर्कर. असे लाईव्ह प्रोग्राम्स असो किंवा कुठलंही स्टुडिओत रेकॉर्डिंग असो, दुर्कर एकटे सफिशियंट असतात, कारण ते दिमडी एकतारापासून तबला, ढोलक, पखवाज कुठलंही चांबडं वाद्य वाजवतात. त्यामुळे एकट्या दुर्करांना बोलवतात आणि सगळे वेगवेगळ्या ट्रॅकवर त्यांच्याकडनं रिदम भरून घेतात. डॉक्टर राजेंद्र दुर्कर. त्यांच्या बाजूलाच तबल्याची उत्तम साथ, फार सुंदर गोड टोन ज्याच्या हाताला आहे तो आनंद गोडसेंचा शिष्य राजेंद्र हसबनीस. आणि मागे पर्कशन्सची जी साथ करतायत, मला नेहमी असं वाटतं की एखादी स्त्री जेव्हा एखाद्या समारंभाला जायला तयार होते आणि सगळी तयार झाल्यानंतर एक जेव्हा कुंकू लावते तेव्हा त्या सौंदर्यात पूर्णपणे ते पूर्णत्व येतं त्याला, तर ते काम हे पर्कशन्सचं आहे. या पर्कशनशिवाय या रिदमला पूर्णत्व येऊ शकत नाही. ते वाजवत आहेत नितीन जाधव आणि विकास रायरीकर. आणि डाव्या बाजूला काल मी त्याची छान ओळख करून दिलीच होती, पण आता काल जे नव्हते त्यांच्याकरता पुन्हा एकदा सांगतो. बासरीची साथ करतो आहे निलेश देशपांडे. आकाशवाणीची जी स्पर्धा झाली होती क्लासिकलची, त्यात संपूर्ण भारतातनं निलेश पहिला आला आहे आणि यांनीसुद्धा गीत रामायणाचे शेकडो प्रयोग वाजवले आहेत, त्यामुळे त्यालासुद्धा गीत रामायण पाठ आहे. आणि बाजूला जे बसले आहेत, मी काल हे इथे नसतानासुद्धा यांच्या नावाचा उल्लेख केलेला होता, काल त्यांची शिष्या व्हायलेला होती, आज ते प्रत्यक्ष आहेत, रमाकांत परांजपे. काही लोक असे असतात की जे असण्यानेच बाकीच्या लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो, हे अगदी खरं आहे. मला वाटतं बाबूजींच्या कार्यक्रमात खुद्द प्रभाकर जोग त्यांच्या साथीला असताना सुधीर फडक्यांना जो कम्फर्ट वाटत असेल तो कम्फर्ट आम्हाला रमाकांतजी असताना इथे वाटतो आहे. रमाकांत परांजपे. आणि मागे कीबोर्डवर केदार रमाकांत परांजपे. खूप उत्तम हार्मोनियम वादक, कीबोर्ड प्लेयर, आणि त्याला नोटेशन तर हे लोक वर्तमानपत्रासारखं वाचतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की परफेक्शनचं दुसरं नाव जर असेल तर ते परांजपे आहे. त्यामुळे खूप परफेक्शनने वाजवणारी ही लोकं आहेत, त्यामुळे म्युझिक जसंच्या तसं वाजतं. केदार परांजपे. आणि त्याच्या बरोबर जो दुसरी कीबोर्डची साथ करतो आहे तो छान नव्या पिढीचा एक तडफदार कीबोर्डिस्ट, ज्याला इंडियन आणि वेस्टर्न याचं उत्तम कॉम्बिनेशन आहे, तो मिहिर भडकमकर. आणि आत्ता ज्यांच्या गाण्याला तुम्ही खूप छान दाद दिली, खूप रंगून तुम्ही ऐकत होतात, तो आमचा कोपऱ्यावरचा आहे, कोपऱ्यावर बसलेला जो एक गायक आहे तो राजेश दातार, ॲडव्होकेट राजेश दातार. पण याच्याबद्दल मी एक सांगेन, बरेचदा ना काही लोकांना लाईटमध्ये करिअर करता येतं किंवा क्लासिकलमध्ये करता येतं, पण राजेश हा लाईट आणि क्लासिकलचा उत्तम बॅलन्स केलेला एक गायक आहे. याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, आकाशवाणीची लाईट म्युझिकच्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये त्याला तो ए ग्रेड आर्टिस्ट आहे आणि क्लासिकलमध्ये सुद्धा ए ग्रेड आर्टिस्ट आहे. आणि आकाशवाणीच्या पॅनलवर आहे तो, त्या राजेश दातार. त्यांच्या बाजूला ज्या बसल्यात, काल त्यांनी कार्यक्रमातलं शेवटचं गाणं त्या गायले होत्या तेव्हा त्यांची ओळख झालेली नव्हती, त्या आहेत जयश्री कुलकर्णी. खूप वर्षापूर्वी बार्शीहून इथे आले आहेत आणि यांचा आवडता विषय म्हणजे खरं तर नाट्यगीत अभंग, पण खूप वर्ष राम कदमांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं असल्यामुळे लावणीसुद्धा तेवढ्याच तयारीने गातात. आणि मला वाटतं आनंदजींबरोबर त्यांनी गीत रामायणाचे खूप कार्यक्रम केले आहेत, त्यामुळे गीत रामायण हा त्यांचा प्रचंड आवडता विषय, निष्ठेचा विषय. जयश्री कुलकर्णी. आणि त्यांच्या बाजूला ज्या गायिका बसल्या आहेत त्या आहेत सुवर्णा पराग माटेगावकर. आता मी एक आर्टिस्ट म्हणून ओळख करून देणार आहे, बायको म्हणून नाही, पण आहे, मला ती संधी बरेचदा मिळते की बायकोबद्दल छान छान बोलायला मिळतं ते माईकवर. 96 साली जेव्हा आम्ही पुण्यात आलो तेव्हा सुवर्णाला पहिला सुधीर फडके पुरस्कार उत्कृष्ट गायिकेचा तिला मिळाला. मग असेच
स्वरानंद प्रतिष्ठानचा उषा अत्रेबाग पुरस्कार मिळाला, आमच्या विदर्भातला सारथी पुरस्कार मिळाला, राम कदम पुरस्कार तिला मिळाला. आणि एक समाधानाची बाजू अशी की गायकाला काही काही स्वप्न असतात की आपण इथे गायलो तर तिथे गायलो तर असे एक एक वेगळे स्वप्न असतात. पण ज्यांना आपण इंडस्ट्रीमध्ये लिजंड सिंगर्स असं ज्यांना म्हणतो, लताबाई, आशाबाई, उषाबाई किंवा किशोरदा, मन्नाडे, तर त्या मन्नाडे साहेबांबरोबर 4.5 वर्ष सलग त्यांच्या कार्यक्रमातून सुवर्णाला गायचा योग आला आहे. आणि माझ्या बाजूला जे बसले आहेत ते पुण्यातले एक ज्येष्ठ गायक, अनुभवी गायक, अभ्यासक आणि गीत रामायण विषय तर काय त्याच्यावर बोलायचं, शेकडो कार्यक्रम या फॅमिलीनेच केले आहेत. प्रमोददादा काय, ऋषिकेश काय, उद्या प्राजक्ता पण आहे, अख्खं घराणं म्हणजे अगदी गीत रामायणमय आहे असं मी म्हणेन. तर प्रमोद रानडे त्यांच्या बाजूला, काल ऋषिकेश होता, ऋषिकेश रानडे होता, आज त्यांच्या बाजूला ऋषिकेश बडवे बसला आहे. ऋषिकेश नावातच मला वाटतं एक परफेक्शनची एक नक्की जादू आहे. काल ऋषिकेश रानडे पण खूप छान गायला, ऋषिकेश बडवेसुद्धा काय तयारीने गायला आहे हे तुम्ही बघितलंच. मातानं तू वैरिणी इतकं परफेक्शननी गाणारा मी दुसरा गायक खरंच बघितला नाही. कारण ते तो सगळा आविर्भाव सगळा आणून, तो फोर्स आणून आणि तरी सुरात गाणं हे खरंच कठीण आहे. ऋषिकेश बडवे मुळात तो चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि खूप शास्त्रीय पाया त्याचा भक्कम आहे. ऋषिकेश बडवे आणि आजची ध्वनीव्यवस्था जी आहे ती राजू कांबळे, प्रशांत उरुणकर, रुस्तुम अभंग, लकीर हे सगळे आमचे मित्र लोक फार श्रद्धेने करतायत आणि प्रेमाने करतायत. थँक्यू. आणखी एक सर जाता जाता मला आठवलं म्हणून आपल्याला सांगतो की काल उत्तरार्धात मला असं आठवतंय की प्रेक्षक खूप नाराज झाले होते कारण अतिशय गरम होत होतं मागच्या बाजूला आणि तिकडे फारशी म्हणजे हवा येत नव्हती, पंख्याचं वारं पोहोचत नव्हतं वगैरे. पण आज तुम्ही पाहताय की आम्ही बऱ्यापैकी व्यवस्था केलेली आहे, तेव्हा आमच्या व्यवस्थेला एकदा दाद द्या ना जोरात. धन्यवाद. आज तुम्ही कम्फर्टेबल आहात त्यातल्या त्यात, अर्थात दिस इज नॉट ए सी पण त्यातल्या त्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात असं मी गृहीत धरतो. आणि थँक्यू 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 व्हेरी मच. आणि त्यानंतर आता गीतरामायण काय, त्यानंतर त्या गीतरामायणातल्या कथाभागाकडे आपण वळूया. यानंतरच्या दोन गीतांनंतर आपण गीतरामायणाचं आजचं पारायण संपवणार आहोत. कमी कर थोडं, कमी कर थोडं. तात गेले माय गेली भरता आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. हे भरतानं अत्यंत काकुळतीनं केलेलं मागणं श्रीरामांना नाकारता आलं नाही. आणि मग श्रीरामांच्या त्या सुवर्णमंडित रत्नजडित पादुका भरतानं हत्तीवरून मिरवीत मिरवीत अयोध्येला परत नेला. त्या पादुकांनाच त्यांनी राज्याभिषेक करवला आणि कारभारी म्हणून तो अयोध्येचा राज्यकारभार पाहू लागला. इकडं श्रीरामानेही चित्रकूट पर्वत सोडला आणि सुतीक्ष्णाश्रम पंचाप्सर सरोवर या परिसरात 10 वर्ष श्रीरामानी सुखानं संचार केला. 10 वर्षांनंतर श्रीराम गोदावरी नदीच्या तीरावर पंचवटीत आले. गोदावरी काठच्या त्या अतिशय रम्य मनोहर अशा प्रदेशात त्यांचा आश्रम अतिशय शोभून दिसू लागला. एक दिवस श्रीराम जानकी लक्ष्मणांसह वार्ता विनोद करत बसलेले असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली. अनुरक्तेसारखे आविर्भाव करत हळूहळू ती श्रीरामांशी बोलू लागली, मंजूळ हसू लागली. ती श्रीरामांना म्हणाली, कोण तू कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार, कोण तू कुठला राजकुमार. कुठला राजकुमार
तुझा स्वरूपी राजलक्षणे रुद्राक्षांची श्रवणी भूषणे तुझा स्वरूपी राजलक्षणे रुद्राक्षांची श्रवणी भूषणे योगी म्हणू तर तुझा मोवती वावरतो परिवार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार काय कारणी काय कारणी वनियायेसी असा विनोदे काय हाससी असा विनोदे काय हाससी ज्ञात नाही काय येथ आमुचा अनिर्बंध अधिकार कुठला राजकुमार असं लाडी गोडीनं पुन्हा पुन्हा विचारीत श्रीरामांशी लगट करण्याचा प्रयत्न करणारा शूरपण घेला श्रीराम विनोदानी म्हणाले मी एक पत्नी व्रतधारी आहे विवाहित आहे मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही पण माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्याप अविवाहित आहे तो तुला वळतो का पहा शूरपणकेनं मग आपला मोहरा लक्ष्मणाकडे वळवला पण लक्ष्मण हसत हसत म्हणाला माझी भार्या होणं म्हणजे दासाची दासी होणं कारण मी माझ्या वडील बंधूंच्या चरणाचा दास आहे त्यापेक्षा तू असं कर तू श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या होत तुझ्यासाठी ते त्यांच्या या पहिल्या पत्नीचा त्यागसुद्धा करतील लक्ष्मणाच्या भाषणातला विनोद न कळल्यामुळं ती मूर्ख राक्षसी खरोखरच परत श्रीरामांपाशी गेली आणि त्यांना म्हणाली रामा तू सर्वस्वी माझा व्हावास
म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते. शूर्पणखा जेव्हा खरोखरच सीतेच्या अंगावर धावली तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीरामानी लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसीला विद्रूप करून टाक. वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणाने खडग उपसलं आणि त्या शूर्पणखेचं नाक आणि कान छेदून टाकले. भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाळ्या फुडीत पळू लागली. आपले बंधू खर दूषण यांच्यापाशी जाऊन तिनं गाराणं घातलं. ते ऐकून ते राक्षस श्रीरामांशी दोन हात करण्यासाठी धावून आले, पण महाधनुर्धर श्रीरामानी अवघ्या दीड मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला. एकट्या रामानं खर दूषण शिशिर आणि 14,000 राक्षस वधल्याचे पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली. आपला बंधू लंकाधिपती रावण यांच्यासमोर उभी राहिली. सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, विरूप झाली शूर्पणखा, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती. या गीताने आपण गीत रामायणाचं आजचं पारायण संपवणार. हे गीत सादर करण्यापूर्वी मला एक छोटीशी आठवण सांगायची आहे की या गीताच्या ज्या गायिका आहेत जयश्री कुलकर्णी, त्यांनी या गीतांची तालीम मूळ गीतरामायणात ज्यांनी हे गीत गायलेलं होतं त्या डॉक्टर योगिनी जोगळेकर, तर त्या योगिनी जोगळेकरांच्याकडून त्यांनी या गीताचं शिक्षण घेतलेलं आहे हे कसं गावं. आणि श्रोते हो आपल्याला सांगतो, योगिनी जोगळेकरांचाही किस्सा फार महत्त्वाचा आहे की त्यांना जेव्हा बाबूजींनी सांगितलं की योगिनी तुला हे गाणं गायचं आहे बरं का, तेव्हा त्या म्हणल्या बाबूजी हे गीत तुम्ही मला दिलं आहेत बरं का, पण हे गीत गाताना मी खिंचाळणारे ओरडणारे रडणारे शिव्यासुद्धा देणारे, हे सगळं तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही मला हे गाणं म्हणायला सांगा. आणि बाबूजींना शब्दांची खरोखरच एवढी अप्रतिम जाणीव होती की योगिनीबाईंना त्यांनी हव्या त्या पद्धतीनं त्या रागाच्या लिमिट्समध्ये म्हणण्याची संपूर्ण परवानगी दिली आणि ते गीत खरोखरीच मूळ गीत रामायणात सुद्धा डॉक्टर योगिनी जोगळेकरांनी अप्रतिम असं गायलं आहे. आपल्याला तेच गीत पुन्हा ऐकल्याची प्रचिती जयश्री कुलकर्णींच्या गाण्यात येईल, सूड घे त्याचा लंकापती. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. कसले करसी राज रावणा कसले जनपालन, श्रीरामानी पूर्ण जिंकिले तुझे दंड कावन. कसले करसी राज रावणा कसले जनपालन, श्रीरामानी पूर्ण जिंकिले तुझे दंड कावन. सत्ता धा तुझ नाही तरीही कर्तव्याची स्मृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. जनस्थान द्या कहर उडाला मेले खर दूषण, सहस्त्र 14 राक्षस मेले हे का तुझ भूषण. देवा समत सुपूज्य ठरला जनस्थान, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तूच काय रे हा कुबेर जिंकून पुष्पक नेले घरी, तूच काय तो हरी रे जाने तक्षक नूप सुंदरी. तूच काय तो भय मृत्यूचे लव नाही जा प्रती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. अ
ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा, बाण मारता करत त्याच्या चमके विलता, ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा, बाण मारता करत त्याच्या चमके विलता, शस्त्र निपुणता बघून त्याचे गुंग होत से मती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, तो रूपाने रे किव श्यामल भूमीवरती स्मर, तो रूपाने रे किव श्यामल भूमीवरती स्मर, त्याचा संगे जनक कन्यका प्रतिहुनी सुंदर, त्याच्या संगे जनक कन्यका प्रतिहुनी सुंदर, तुलाच साजन दिसेल ऐसी, तुलाच साजन दिसेल ऐसी, मोहक ती युवती सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती, तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी सत्वर, याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर, तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी सत्वर, याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर, श्रवण नासिका तोडून त्यांनी विटंबिले मज किती, श्रवण नासिका तोडून त्यांनी विटंबिले मज किती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, दासत्वरचा ठार मारते बंधू दोघे जण, दासत्वरचा ठार मारते बंधू दोघे जण, हसले मजती जनक कन्यका ये तिस घेऊन, माझ्या समते तव सत्तेची विटंबिती आकृती, सूड घे त्याचा लंकापती, 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 लोकांना सूड पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतोय असं दिसतंय. त्यामुळे कैकय आणि शूरपणेला धन्यवाद. जा सत्वरचा ठार मारते बंधू दोघे जण, जा सत्वरचा ठार मारते बंधू दोघे जण, हसली मनती जनक कन्यका ये तिच घेऊन, माझ्या समते तव सत्तेची विटंबिती आकृती, सूड घे त्याचा लंकापती, 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 सूड घे त्याचा लंकापती. धन्यवाद. नेहमीच म्हणतात.